भारतीय जनता पक्षाने संभाजीराजेंना 6 वर्ष राष्ट्रपती पोट्यात या ठिकाणी खासदार केले आणि आम्ही कधीही त्यांना पक्षाचा प्रचार करा असं म्हटलं नाही. पक्षाच्या स्टेजवर त्यांनी आलं पाहिजे असा आग्रह धरला नाही. राष्ट्रपती कोट्यातले छत्रपतींच्या घराण्यातले म्हणून आम्ही त्यांचा पूर्ण सन्मान केला. आता जर पवार साहेबांना असं वाटत असेल की ते खासदार झाले पाहिजे तर 6व्या जागी करता का? हक्काची जागा का त्यांना दिली जात नाही? हक्काची जागा त्यांना द्या ना. 5-6 वर्ष आम्ही दिली. आता काय छत्रपतींच्या घराण्याप्रती केवळ आमचं कर्तव्य त्यांचं कर्तव्य नाही आहे? मग त्यांनी ती द्यावी. किंवा महाविकास आघाडीने 6वी जागा का जर त्यांना द्यायचं आहे शिवसेनेला तर ओरिजिनल जागा द्यावी. भारतीय जनता पार्टीचा जो काही निर्णय आहे तो भारतीय जनता पार्टी करेल, आमचं हायकमांड करेल, त्याचा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड करेल. संजय राऊत हे कोणी महत्वाची व्यक्ती आहे? ते दिवसात सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात. गेले असते तर कशाला गेले म्हणाले, नाही गेले तर का नाही गेले म्हणाले. त्यामुळे अशा व्यक्तीला मी उत्तर देत नसतो. मला असं वाटतं राज ठाकरेंनी दौरा पोस्टपोन केलेला आहे, त्यांनी त्या दौरा रद्द केलेला नाही आहे आणि ते ज्यावेळेस जातील आमची सगळ्यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे केवळ राज ठाकरेच नाही, जो राम भक्त त्या ठिकाणी जाईल त्याचं स्वागतच झालं पाहिजे, त्याला अडवणं हे चुकीचंच आहे आणि त्यामुळे ते जेव्हाही जातील त्यावेळेस तिथे स्वागतच. पण त्या भाजपच्या खासदारांना पक्ष समजवू शकत नाही, त्यावेळेस स्वागतच. नाना पटोले यांना स्मृतीभ्रंश झालेला आहे, कारण आमच्या सरकारच्या काळात ओबीसीचं आरक्षण 50% वरचंही आम्ही टिकवलं. पहिल्यांदा हे आरक्षण हे सरकार आल्यानंतर 4 मार्च 2020 गेलेलं, त्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि ते का गेलं? 13-12-2019 नाना पटोले समर्थित उद्धव ठाकरे सरकारला ट्रिपल टेस्ट करायला सांगितली, ते केली नाही म्हणून 15 महिने त्या ठिकाणी कोर्टाने वाट पाहिली आणि त्यानंतर कोर्टाने आरक्षण रद्द केलं. त्यानंतरही वर्षभर निघून गेलं तरी ती ट्रिपल टेस्ट ते करू शकले नाही. त्याचवेळी खरं म्हणजे मध्य प्रदेशने 6 महिन्यात ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि तो अहवाल सादर केला. आपण मात्र आयोग पहिल्यांदा गठीतच केला नाही, गठीत केले तर पैसे दिले नाही आणि आता तिसराच आयोग तयार केला आहे. जो आयोग गठीत केला आहे त्याला ते कामच दिलेलं नाही, दुसराच आयोग काम करतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सरकार आहे हे डबल ढोलकी ट्रिपल ढोलकी नुसती ढोलकीच वाजवतं, हे काहीच करत नाही. हे सगळे जेवढे नेते आहेत या सरकारमधले ओबीसीचं नाव सांगणारे हे नेते केवळ भाषणं करतात. का करू शकलं नाही 2 वर्षामध्ये ट्रिपल टेस्ट हे का करू शकले नाही याचं उत्तर या सरकारमधल्या नेत्यांनी दिलं पाहिजे.